भाजपातर्फे आज जळगावातील अयोध्या नगर येथे वोटर चेतना अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. नवीन मतदार नोंदणी, नावात बदल, आधार लिंकिंग, 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची नोंदणी, मतदार यादीत नावात अडचणी असेल तर या वोटर चेतना अभियानामुळे ती दूर होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आयोजित करण्यात आलेले वोटर चेतना अभियानाच्या माध्यमातून यावेळी नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार असून जळगावातील अयोध्या नगरात या प्रसंगी वोटर चेतना अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने आमदार सुरेश बोडे, महिला महानगर अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, वोटर चेतना अभियानाचे संयोजक जितेंद्र मराठे, लोकसभा प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगावातील अयोध्या नगर परिसरामध्ये वोटर चेतना अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. अयोध्या नगरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगरतर्फे या प्रसंगी करण्यात आले आहे. या वोटर चेतना अभियानाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे वोटर चेतना अभियानाचे संयोजक जितेंद्र मराठे, महिला महानगर अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका रंजना वानखेडे, नगरसेवक वीरेन खडके, मंडळ अध्यक्ष विजय वानखेडे, महानगर उपाध्यक्ष प्रदीप रोटे, महानगर युवा मोर्चा सरचिटणीस जितू चौथे, मंडळ उपाध्यक्ष अनिल चौधरी, मंडळ सरचिटणीस किसन मराठे, योगेश निंबाडकर, मनोज निंबाडकर, उद्योग आघाडीचे महानगर अध्यक्ष सुबोध भंगाळे, पियुष वानखेडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवा कंडारे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. सर्वांना अगोदर आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं सर्वांना जय श्रीराम. हे जे वोटर चेतना अभियान आहे हे पूर्ण भारतात याचं अभियान राबवण्यात येत आहे आणि आमच्या जळगाव शहरात आमचे जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, संयोजक आपले जितोभाऊ मराठे, सहसंयोजक आनंदभाऊ आणि महेशभाऊ कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ आणि आमदार राजूमामा भोडे यांच्या माध्यमातून हा अभियान 2 दिवसापासून चालू झालेलं आहे आणि आज आम्ही रविवारी 27 तारखेला अयोध्यानगर मंडल क्रमांक 3 मंडलाध्यक्ष या नात्याने आम्ही इथं आयोजन केलेलं आहे. याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. काही लोक मृत झालेले आहे, त्यांचे नावं कॅन्सल करून जसं आता नवीन मतदार आहेत, आता नवीन आता असं झालं आहे की 17 वर्षाचा मतदार असेल तरीसुद्धा त्यांची नोंदणी आमच्याकडे करण्यात येत आहे. कारण 6 महिन्यानंतर तो 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं ॲटोमॅटिक आपला मतदारात त्यांचं नाव नोंदणी होईल. काही लोक नवीन लोक राहायला आलेले आहेत, त्यांचं नाव नोंदणी जे दुसऱ्या वार्डात आहे, काही बाहेरगावून आलेले आहेत, त्यांचंसुद्धा नाव ट्रान्सफर करण्यात येत आहे. आमच्या अयोध्यानगरला कमीत कमी सकाळी आम्ही 9 वाजेपासून चालू केलेला हा उपक्रम आता 12:30-1 वाजत आलेला आहे. आतापर्यंत जवळ 500 ते 600 मतदान नवीन आणि ट्रान्सफर आणि जे काही 17 वर्षाच्या आतले जे वोटर आहेत त्यांची मतदान नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा चालू आहे. ऑफलाईन याच्यासाठी की आपलं सर्व्हेअर डाऊन झालेलं आहे तर आम्ही ऑफलाईनसुद्धा घेतो आहे ना. ऑफलाईन झाल्यानंतर आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात आमचे 2-4 लोक संयोजक आपले जितोभाऊ मराठे यांच्या म्हणण्यानुसार तिथं 2-3 लोक बसून आम्ही ते ऑफलाईन झालेले फॉर्म ऑनलाईन आम्ही करणार आहेत. मी किसन भगवान मराठे, मंडल 3 सरचिटणीस. आम्ही अयोध्यानगरमध्ये नवीन मतदार नोंदणी चालू केलेली आहे 9:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आम्ही करणार आहे. आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघी पद्धतीप्रमाणे 450 ते 500 फॉर्म आमचे भरून झालेले आहे. आम्ही हा आपल्या माध्यमानुसार अयोध्यानगरची जनतेला आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आपली नवीन मतदार नोंदणी करून घ्यावी. वोटर चेतना अभियानाचं आयोजन आमच्या जिल्हा पदाधिकारी उज्ज्वलाताई बेंडाळे, आमदार राजूमामा भोडे, आमच्या गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनात आम्ही पूर्ण शहरभर
अभियान राबत है। यापूर्वी आम्ही असे खूप मोठे अभियान राबवलेले आहेत आणि आता परत आमचं महानगराच्या वतीने आणि आमच्या नेत्यांच्या वतीने आम्ही इथे सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांचं नाव नोंदणी राहिलेले असेल, नाव ट्रान्सफर करायचे असतील, त्यांनी करून घ्यावे हे आम्ही विनंती करतोय। माझं नाव प्रदीप रामकृष्ण रोटे, महानगर उपाध्यक्ष। आज रविवार दिनांक 27 रोजी भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक 3 अंतर्गत नऊ मतदार नोंदणी या अभियानामध्ये आम्ही सर्व तरुण वर्ग, जे तरुण पिढी आहे ज्यांची नऊ मतदार नोंदणी करायची आहे, यांना जनजागृत करून आम्ही नऊ मतदार नोंदणी अभियान राबवत आहोत। जास्तीत जास्त तरुणांना आम्ही नऊ मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील करत आहोत, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नवीन पिढी नव्याने काम करेल या उदात्त हेतूने आम्ही नव मतदार नोंदणी अभियान इथे राबवत आहोत व याला अजून आतापर्यंत नवीन नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। धन्यवाद। योगेश शंकरराव निंबाळकर, संयोजक मंडल क्रमांक 3। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।